डॉक्टरांनो, समाजाला तुमची गरज असताना दारं बंद करू नका. सिव्हिल सर्जन डॉक्टर संजय साळुंखे यांचे आवाहन. डॉक्टरांनो, समाजाला तुमची गरज असताना तुमचे दरवाजे बंद ठेवू नका, असे आवाहन सिव्हिल सर्जन डॉक्टर संजय साळुंखे यांनी केले आहे. काही ठिकाणी PPE किट नसल्याचे कारण पुढे करत काही डॉक्टरांनी आपली खासगी प्रॅक्टिस बंद केली आहे. याबाबत डॉक्टरांच्यात व लोकांच्यात गैरसमज पसरले आहेत. डॉक्टर मंडळीही घाबरलेली आहेत. त्यांच्याकडून प्रॅक्टिस चालू ठेवण्याबाबत PPE किटची मागणी होते. या पार्श्वभूमीवर आम्ही सदर PPE किट संदर्भात सिव्हिल सर्जन डॉक्टर संजय साळुंखे यांचे मत जाणून घेतले. ते नेमके काय म्हणालेत ते आपण पाहूया. नमस्कार, मी डॉक्टर संजय साळुंखे, जिल्हा शल्य चिकित्सक तथा नोडल अधिकारी कोरोना नियंत्रण कक्ष सांगली. सांगली जिल्ह्यामध्ये खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी आम्हाला PPE किट पुरवा, मग आम्ही दवाखाने चालू करतो, मग आम्ही वैद्यकीय सेवा द्यायला चालू करतो, असं काही ठिकाणी जाहीर केलेलं आहे. आता PPE किट म्हणजे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट किट हे डिस्पोजेबल असते. हे फक्त कोविड पेशंटच्या म्हणजे कोरोनाच्या पेशंटला अतिदक्षता विभागामध्ये जो ट्रीटमेंट देतो त्या डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ आणि जे काही चतुर्थ श्रेणी कर्मचारी किंवा सुरक्षा रक्षक ज्यांचा तिथं प्रत्यक्ष त्या ICU संबंध येतो त्या लोकांच्यासाठी PPE किट असतं. हे PPE किट एकदा घालून फेकून द्यायचं असतं, म्हणजे डिस्पोजेबल असतं. हे किट असं घेतलंय आणि परत शर्टासारखं अडकून ठेवलंय, परत दुसऱ्या दिवशी वापरलंय असं नसतं. म्हणजे हे डिस्पोजेबल किट आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हे कुणी वापरायचं ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आयसोलेशन कक्ष असतो, तिथं कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण असतात, तिथल्या लोकांनी N95 मास्क वापरायचा असतो. म्हणजे आमचे डॉक्टर्स, नर्सेस, इतर कर्मचारी जे जे कोणत्या वॉर्डामध्ये सेवा देतात त्या रुग्णांची तपासणी करतात त्यांनी N95 मास्क वापरायचा आहे. तिथं PPE किट ह्या डॉक्टरांना सुद्धा वापरलं जात नाही. PPE किट हे फक्त आणि फक्त अतिदक्षता विभागातला व्हेंटिलेटरवरचा जो पेशंट असतो त्याला ट्रीटमेंट देणाऱ्या आरोग्य पथकातल्या टीमसाठी PPE किट असतं. आता मग खाजगी डॉक्टरांना सेवा बंद करण्याचं कोणतंही कारण नाही. ट्रिपल लेयर मास्क हा जनरली सगळ्यांच्याकडे उपलब्ध असतो. हा ट्रिपल लेयर मास्क न आम्ही आमच्या डॉक्टर बंधू भगिनींना नम्र विनंती करतो की हा ट्रिपल लेयर मास्क तुम्ही वापरून तुमच्या बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण सेवा पूर्वीप्रमाणे चालू ठेवा. तुमचे दरवाजे ज्यावेळी समाजाला तुमची गरज आहे त्यावेळी बंद करू नका. ज्यावेळी सगळ्यांचे दवाखाने बंद असतील तेव्हा एखाद्यानं जर दवाखाना उघडा ठेवला तर एखाद्या गरजू रुग्णाला त्याचा फायदा होणार आहे. तुम्ही सगळे दवाखाने जर बंद करून बसला तर हे तुमच्याकडं नेहमी आशेनं येणारे पेशंट, प्रेमाने येणारे रुग्ण यांनी कुणाकडं जायचा हा प्रश्न गहन बनलेला आहे. त्यामुळं आपण सर्वांना माझी विनंती आहे की PPE किट हे याचा तुम्ही बाऊ करू नका. PPE किट जर ज्या डॉक्टरांना PPE किट आमच्याकडून सरकारी यंत्रणेकडून पाहिजे अशी ज्या यंत्रणांची मागणी आहे त्यांना माझी नम्र विनंती आहे, माझं नम्र आवाहन आहे की या लोकांनी येते 3 महिने आपले दवाखाने जर बंद ठेवणार असतील तर त्यांच्या सेवा आमच्या आयसोलेशन कक्षासाठी द्याव्यात. त्या डॉक्टरांचं आम्ही स्वागत करू आणि आमच्या आयसोलेशन कक्षामध्ये त्यांचं रिक्विजिशन करू. जर आम्हाला गरज पडली तर त्यांना तिथं बोलवू. परंतु PPE किट नाही म्हणून दवाखाने बंद ठेवू नका. PPE किट पाहिजेत ही आपली अवाजवी मागणी आहे. PPE किट याचा समाजामध्ये डॉक्टरांच्या बद्दल काही गैरसमज निर्माण होतात की हे PPE किट ह्यांना नसल्यामुळे ह्यांनी दवाखाने बंद ठेवलेले आहेत, तर असं काही नाही. PPE किट फक्त कोरोना पॉझिटिव्ह पेशंटला अतिदक्षता विभागातच वापरायचं असतं, साध्या दवाखान्यात नाही. धन्यवाद.
शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय। प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय। प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे। आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा।